नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब निवडंगे, उपशिक्षक ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर। प्रथमतः इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आपले सर्वांचे स्वागत। विषय गणित भाग एक, घटक आहे संभाव्यता। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी संभाव्यतेची ओळख, यादृच्छिक प्रयोग, निष्पत्ती, नमुना अवकाश, घटना इत्यादि घटक अपन अभ्यासलेले आहेत। आज अपन घटने की संभाव्यता हा उपयोजनात्मक भाग शेवटचा भाग अपन या प्रकरणामधला पाहणार आहोत। सुरू करण्यापूर्वी आपणाला सर्वांना विनंती आहे की जर या ठिकाणी आपण चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्रथम चॅनलला सब्सक्राइब करा। घटने की संभाव्यता म्हणजे काय? तत्पूर्वी घटना म्हणजे काय? मागील भागामध्ये आपण पाहिलं की नमुना अवकाशाचा जो उपसंच आहे त्यालाच आपण या ठिकाणी घटना म्हटलेला आहे, किंवा अपेक्षित निष्पत्तींचा जो संच आहे त्याला आपण घटना म्हटलेला आहे। आणि मग गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात। ती पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दर्शवतात। एखाद्या यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश एस असेल आणि ये ही त्या प्रयोगासंबंधी अपेक्षित घटना असेल तर त्या घटनेची संभाव्यता पी ए अशी दर्शवितात। इंग्रजीमध्ये संभाव्यतेला प्रोबॅबिलिटी असं म्हणतात आणि प्रोबॅबिलिटीचा हा पी या ठिकाणी वापरलेला आहे। पी ऑफ ए याचा अर्थ घटना एची संभाव्यता, आणि पुढील सूत्राने ती संभाव्यता ठरवली जाते। पी ए बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील एकूण घटकांची संख्या। म्हणजेच गणिती भाषेत पी ए बरोबर एन ए भागिले एन एस। एन म्हणजे घटकांची संख्या, ए मधील घटकांची संख्या, आणि एन एस म्हणजे एस मधील घटकांची संख्या। एन नंबर ऑफ एलिमेंट्स, घटकांच्या संख्येसाठी एन वापरलाय। मग एस मधील घटकांची संख्या, ए मधील घटकांची संख्या, आणि पी ए म्हणजे ए ची संभाव्यता। म्हणून घटना ए ची संभाव्यता बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशातील घटकांची संख्या। तर चला या भागावर, या सूत्रावर आपण या ठिकाणी एक अभ्यास सोडणार आहोत आणि तो म्हणजे सराव संच 5.4। तर सराव संच 5.4 मधलं पहिलं उदाहरण आहे, दोन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा। पहिली घटना आहे कमीत कमी एक छाप मिळणे, दुसरी घटना आहे एकही छाप न मिळणे। या ठिकाणी दोन नाणी फेकली असता नमुना अवकाश आपण पाहिलेला आहे मागील भागामध्ये। नमुना अवकाश एस बरोबर एच एच, एच टी, टी एच आणि टी टी, आणि म्हणून एन एस बरोबर 4। तर या ठिकाणी या घटनांची संभाव्यता काढण्यासाठी प्रथम आपण या घटनांना कॅपिटल लेटर्सने संबोधणार आहोत। समजा ये ही घटना कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे, किंवा ए ही घटना कमीत कमी एक छाप मिळणे अशी आहे। आताच आपण पाहिलं की नमुना अवकाश एस मध्ये एच एच, एच टी, टी एच आणि टी टी। आता आपली घटना अशी आहे कमीत कमी एक छाप मिळणे, जास्ती जास्त दोन असतील चालेल। मग या ठिकाणी पहिल्या घटकामध्ये, पहिल्या नमुना घटकामध्ये छापा आहे, दुसऱ्या नमुना घटकामध्ये छापा आहे, तिसऱ्यामध्ये पण छापा आहे, चौथ्यात मात्र छापा नाही आहे, आणि आपल्याला कमीत कमी एक छाप मिळणे अशी अट आहे। म्हणजे पहिले तीनही घटक घटना एमध्ये येतील, आणि म्हणून घटना ए संच स्वरूपात आपल्याला लिहिता येईल एच एच, एच टी आणि टी एच, आणि म्हणून एन ए बरोबर 3। आता या ठिकाणी
संभाव्यतेचं सूत्र आपण पाहिलं, पीए बरोबर एनए भागिले एनएस बरोबर किमती टाकून एनए ची किंमत आहे 3 आणि एनएस आहे 4, 3/4 म्हणून पीए बरोबर 3/4 म्हणजेच घटना ए ची संभाव्यता बरोबर 3/4। दुसरं, समजा घटना बी ही एकही छापा न मिळणे अशी आहे। आता आपण नमुना अवकाश पाहिला, एस बरोबर एच एच, एच टी, टी एच आणि टी टी। पहिल्या घटकामध्ये छापा आहे, दुसऱ्यामध्ये पण छापा आहे, तिसऱ्यामध्ये पण छापा आहे आणि आपल्याला तर एकही छापा न मिळणे अशी घटना आहे। म्हणून फक्त चौथा सॅम्पल पॉईंट, चौथा नमुना घटक हा फक्त घटना बी मध्ये असेल आणि म्हणून घटना बी संच स्वरूपात आपल्याला मिळेल टी टी। आणि म्हणून एन बी बरोबर एक, एकच नमुना घटक आहे। आता सूत्र आपल्याला माहिती आहे, घटना बी ची संभाव्यता पी बी बरोबर एन बी भागिले एन एस, किमती टाकूया एन बी ची किंमत आहे 1, एन एस ची किंमत आहे 4 म्हणून 1/4 म्हणून घटना बी ची संभाव्यता 1/4 म्हणजेच एकही छापा न मिळण्याची जी संभाव्यता आहे ती आहे 1/4। त्यानंतर सराव संच 5.4 मधलं दुसरं उदाहरण आपण पाहूया, दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा। पहिली घटना आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे। दुसरी घटना आहे, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे। तिसरी घटना आहे, पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे। तर या ठिकाणी दोन फासे एकाच वेळी जर टाकले तर नमुना अवकाश आपण पाहिलेला आहे तो पुन्हा या ठिकाणी आपण पाहूया, दोन फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश एस बरोबर 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6 पहिल्या नाण्यावर एक फिक्स, पहिल्या फाश्यावर एक फिक्स करून दुसऱ्या नाण्यावर आपण या ठिकाणी नंबर चेंज केलेत, हे 6 सॅम्पल पॉईंट। असंच दोन फिक्स करून, 3 फिक्स करून, 4 फिक्स करून, 5 फिक्स करून, 6 फिक्स करून दुसऱ्या नाण्यावरील आपण जर या ठिकाणी नंबर चेंज केले तर 6 × 6 म्हणजे कॉम्बिनेशन 36 सॅम्पल पॉईंटचं कॉम्बिनेशन मिळेल, 36 नमुना घटक आपल्याला या ठिकाणी मिळतात। म्हणून एन एस बरोबर 36, एन एस बरोबर 36। आता आपला आपली पहिली घटना आहे, त्या घटनेला आपण नाव देऊया ए। समजा घटना ए ही पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे ही आहे। कमीत कमी 10 असणे बेरीज ही घटना या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी पुन्हा एकदा या नमुना अवकाशाचं जर निरीक्षण केलं तर आपणास माहीत आहे की कमीत कमी बेरीज येते 1 × 1 = 2 आणि जास्तीत जास्त बेरीज येते 6 × 6 = 12 आणि आपणास कमीत कमी 10 बेरीज येणं अशी आपली घटना आहे। म्हणजे कमीत कमी 10, 11 आणि 12 10 बेरीज येणारे घटक, 11 बेरीज येणारे घटक आणि 12 बेरीज येणारे नमुना घटक आपल्याला याच्यातून शोधायचे। पहिल्या रोमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त बेरीज 7 येते म्हणून पहिल्या रोमध्ये आपल्याला नमुना घटक मिळणार नाही। दुसऱ्या रोमध्ये जास्तीत जास्त बेरीज 6 × 2 = 8 येते त्यामुळे याही ठिकाणी आपल्याला घटक मिळणार नाही। तिसऱ्या रोमध्ये देखील आपल्याला जास्तीत जास्त बेरीज 9 येईल याही ठिकाणी आपल्याला नमुना घटक मिळणार नाही। चौथ्या रोमध्ये मात्र या ठिकाणी 4 आणि 6 यांची बेरीज 10 येते म्हणून 4, 6 हा नमुना घटक या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर पाचव्या रोमध्ये 5 आणि 5, 10 हाही नमुना घटक आपल्याला या ठिकाणी घेता येईल, 5, 5 वरच्या याच्यातला 4, 6 आणि 5 आणि 6, 11 हाही नमुना घटक आपल्याला घेता येईल। त्यानंतर शेवटच्या रोमध्ये या ठिकाणी 6, 4 = 10 येते
हा नमुना घटक येत आहे. सहा पाच बेरीज अकरा येते, हा नमुना घटक येत आहे. सहा सहा बारा हा नमुना घटक येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी घटना ये ही संच स्वरूपात आपल्याला असं लिहिता येईल, चार सहा, सहा चार, पाच पाच, पाच सहा, सहा पाच आणि सहा सहा. पहिले तीन घटक बेरीज दहा येण्यास येणारे आहेत, नंतरचे दोन घटक बेरीज अकरा येणारे आहेत आणि शेवटचा घटक बेरीज बारा येणार आहे. आणि म्हणून एक दोन तीन चार पाच आणि सहा घटना ए मध्ये सहा घटक आहेत, म्हणून एन ए बरोबर सहा. आता सूत्र आपणास माहिती आहे, पी ए बरोबर एन ए भागिले एन एस, एन एची किंमत आहे सहा, एन एस आहे छत्तीस, किमती टाकूया आपण, म्हणून पी ए बरोबर सहा भागिले छत्तीस, भाग दिला सहा एक सहा, सहा सहा छत्तीस आणि म्हणून एक छेद सहा. आणि म्हणून घटना ए ची संभाव्यता एक छेद सहा, म्हणजेच पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असण्याची जी संभाव्यता आहे ती आहे एक छेद सहा. दुसरी घटना आहे, समजा त्याला आपण घटना बी म्हणूया. समजा घटना बी ही पृष्ठभागावरील अंकांची बेरीज तेहतीस ही आहे. विद्यार्थी मित्रांनो, येथे घटना बी हा रिक्त आहे, हा रिक्त संच आहे, कारण पृष्ठभागावरील अंकांची बेरीज जास्तीत जास्त बारा येते आपण पाहिलं. आणि या ठिकाणी तर पृष्ठभागावरील अंकांची बेरीज तेहतीस असण्यासाठी ही घटना आहे. आणि म्हणून घटना बी हा संच स्वरूपात जर आपण मांडण्याचा प्रयत्न केला तर तो रिक्त संच येईल. आणि म्हणून एन बी बरोबर शून्य. आणि म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे बी ची संभाव्यता बरोबर एन बी भागिले एन एस, किमती टाकूया शून्य भागिले छत्तीस बरोबर शून्य. तर दुसरी घटना, त्यानंतर तिसरी घटना, समजा घटना सी ही पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. घटना सी जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर पहा, दोन पहिल्या फाशावर आहे, हा जर आपण फिक्स केला या ठिकाणी तर दुसऱ्या फाशावर अंक लहान पाहिजे, कारण पहिल्या फाशावरील अंक मोठा पाहिजे. म्हणून दोन पेक्षा लहान आहे एक, म्हणून दोन एक. आणखीन दोन हा पहिल्या फाशावर फिक्स करून दुसरा अंक या ठिकाणी दुसऱ्या फाशावर घेता येणार नाही, कारण एवढाच एक अंक हा दोन पेक्षा लहान आहे. आता पहिल्या फाशावर आपण तीन फिक्स करूया, दुसऱ्या फाशावर तीन पेक्षा लहान असणारे अंक घेऊया, तीन एक तीन दोन. म्हणजेच पहिल्या फाशावरील अंक तीन हा दुसऱ्या फाशावरील अंक एक आणि दोन पेक्षा मोठा आहे. त्यानंतर पहिल्या फाशावर आपण चार फिक्स करूया आणि दुसऱ्या फाशावर आपण लहान अंक व्हॅरी करूया, बदल करूया, म्हणजे चार एक, चार दोन, चार तीन. त्यानंतर पाच फिक्स करू पहिल्या फाशावर, पाच एक, पाच दोन, पाच तीन, पाच चार. त्यानंतर सहा फिक्स करूया, सहा एक, सहा दोन, सहा तीन, सहा चार, सहा पाच, अशा रीतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा. पंधरा नमुना घटक आहेत आणि म्हणून एन सी बरोबर पंधरा. आणि म्हणून या ठिकाणी घटना सी ची संभाव्यता पी सी बरोबर एन सी भागिले एन एस, पंधरा भागिले छत्तीस. या ठिकाणी पंधराला तीनने भाग जातो, छत्तीसला पण तीनने भाग जातो. तीनने जर भाग दिला पंधराला तर तीन पाचे पंधरा म्हणजे पाचचा भाग जाईल आणि इकडं खाली बारत्रिक छत्तीस, म्हणून पाच छेद बारा. म्हणून पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असण्याची संभाव्यता जी आहे ती आहे पाच छेद बारा. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण सराव संच पाच पॉईंट चार मधलं पाहूया. एका पेटीत पंधरा तिकिटे आहेत, प्रत्येक
प्रत्येक तिकिटावर एक ते पंधरा पैकी एक संख्या लिहिलेली आहे, म्हणजे एक दोन तीन चार पाच असे पंधरा अंक प्रत्येक तिकिटावर एकच अंक लिहिलेला असेल, एक संख्या लिहिलेली असेल, त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरची संख्या ही समसंख्या असणे आणि संख्या पाचच्या पटीत असणे या दोन घटनांची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. तर चला या ठिकाणी रीत पाहूया. पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश. आता पंधरा तिकीट आहेत, पंधरा वेळा शक्य आहे आणि म्हणून एस बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं करता करा पंधरा आणि म्हणून एन एस बरोबर पंधरा. पहिली घटना आहे त्याला आपण घटना ए म्हणूया. यादृच्छिक पद्धतीने काढलेल्या तिकिटावरची संख्या समसंख्या आहे. समसंख्या विषम संख्या आपल्याला माहिती आहेत. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. मग या ठिकाणी दोन ही समसंख्या आहे, चार सहा आठ दहा बारा आणि चौदा या समसंख्या आहेत आणि म्हणून ए बरोबर दोन चार सहा आठ दहा बारा चौदा, म्हणून एन ए बरोबर सात. सात समसंख्या आहेत. आता संभाव्यतेचं सूत्र आपल्याला माहिती आहे, पी ए बरोबर एन ए भागिले एन एस. किमती टाकूया, एन एची किंमत आहे सात, एन एसची किंमत आहे पंधरा, सात छेद पंधरा आणि म्हणून या ठिकाणी यादृच्छिक पद्धतीने काढलेल्या तिकिटावरची संख्या समसंख्या असण्याची संभाव्यता आहे सात छेद पंधरा. घटना दुसरी घटना घेऊया. घटना बी, तिकिटावरची संख्या पाचच्या पटीत आहे. आपण आत्ताच या ठिकाणी नमुना अवकाश पाहिला. नमुना अवकाशामध्ये पाचच्या पटीत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या पाच दहा आणि पंधरा अशा तीन संख्या आहेत आणि म्हणून घटना बी जर आपण संच स्वरूपात लिहिली तर आपल्याला या तीन संख्या घटना बीमध्ये येतील आणि म्हणून बी बरोबर महिरपी कंसात पाच दहा आणि पंधरा, म्हणून एन बी बरोबर पंधरा. संभाव्यतेचं सूत्र आपल्याला माहिती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे बीची संभाव्यता बरोबर एन बी भागिले एन एस. एन बीची किंमत आहे तीन आणि एन एस आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी पंधरा, म्हणून तीन छेद पंधरा किमती टाकल्या. भाग दिला आपण तीन एक तीन, तीन पाचे पंधरा आणि म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर एक छेद पाच, म्हणून घटना बीची संभाव्यता एक छेद पाच. म्हणजेच तिकिटावरची संख्या पाचच्या पटीत असण्याची संभाव्यता एक छेद पाच. पुढचं उदाहरण पाहूया, सराव संच पाच पॉईंट चार मधलं. अंकांची पुनरावृत्ती न करता दोन तीन पाच सात नऊ या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे ती संख्या विषम असेल, दुसरी घटना आहे ती संख्या पाचच्या पटीत असेल. चला रीत पाहूया. दोन तीन पाच सात नऊ या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केल्यास नमुना अवकाश. यापूर्वी अशा प्रकारचा नमुना अवकाश आपण पाहिलेला आहे. नमुना अवकाश लिहिताना या पाच संख्यांपैकी एक संख्या दशक स्थानी स्थिर ठेवून उरलेल्या संख्या उरलेले अंक एकक स्थानी जर आपण बदलत राहिलो तर आपल्याला चार संख्या मिळतील. पहा, दोन आपण जर दशक स्थानी फिक्स केला आणि तीन पाच सात नऊ एकक स्थानी जर व्हॅरी केले, पहा दोन तीन दोन पाच दोन सात दोन नऊ, तर आपल्याला तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस अशा चार संख्या मिळतील. असंच आपण जर तीन हा दशक स्थानी फिक्स केला आणि
उरलेल्या चार संख्या एकक स्थानी जर आपण व्हॅरी केल्या, बदलत राहिलो, 3-2, 3-5, 3-7, 3-9 म्हणजेच 32, 35, 37, 39 अशा रीतीने 5 फिक्स करून 52, 53, 57, 59 7 दशकस्थानी फिक्स करून 72, 73, 75, 79 9 दशकस्थानी फिक्स करून 92, 93, 95, 97 अशा प्रकारे एका वेळेला 4 अशा 5 संख्या आपल्याला दशकस्थानी घेता येतील. 4 × 5 = 20 20 संख्या आपल्याला याच्यामध्ये मिळतील, म्हणजे 20 नमुना घटक आपल्याला मिळतील आणि म्हणून एनएस बरोबर 20. चला घटना पाहूया. घटना ए, समजा घटना ए आहे ती 2 अंकी संख्या विषम असणे. पहिली घटना, तिला आपण नाव दिलं घटना ए, ती 2 अंकी संख्या विषम असणे. आता कोण यातल्या कोणकोणत्या संख्या विषम आहेत? फक्त एकक स्थानी 2 असणारी संख्याच समसंख्या आहे, उरलेल्या संख्या विषम संख्या आहेत. म्हणजे 32, 52, 72 आणि 92 अशा 4 संख्या वगळता बाकी सर्व संख्या 23, 25, 27, 29, 35, 37, 59, 73, 75, 79, 93, 95, 97 या सर्व संख्या विषम संख्या आहेत आणि मग घटना ए आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि मग घटना ए मध्ये 16 नमुना घटक मिळतील आणि म्हणून एन ए बरोबर 16. मग आपल्याला या ठिकाणी संभाव्यता सूत्र माहिती आहे, पी ए बरोबर एन ए भागिले एन एस. किमती टाकूया, एन ए 16 आहे, एन एस 20 आहे. 16 भागिले 20, 4 ने भाग दिला, 4 × 16, 4 × 25, 4/5 आणि म्हणून घटना ए ची संभाव्यता आहे 4/5. दुसऱ्या घटनेला आपण घटना बी म्हणूया. ती 2 अंकी संख्या 5 पटीत असणे. मग आता या ठिकाणी 5 पटीत असणाऱ्या संख्या म्हणजे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या. मग एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या संख्या आहेत? पाय एस मध्ये 25 आहे, 35 आहे, त्यानंतर 75 आहे आणि 95 आहे. अशा 4 संख्या या ठिकाणी आपल्याला 5 पटीतल्या मिळतील, म्हणजे 25, 35, 75 आणि 95, म्हणून एन बी बरोबर 4. आता संभाव्यता सूत्र लिहूया, पी बी बरोबर एन बी भागिले एन एस. एन बीची किंमत 4, एन एस ची किंमत त्या ठिकाणी 20, म्हणून 4/20. 4 ने भाग दिला, 4 × 4, 4 × 25, 1/5 आणि म्हणून संख्या 5 पटीत असण्याची संभाव्यता आहे ती आहे 1/5. त्यानंतर सराव संच 5.4 मधलं शेवटचं उदाहरण आपण पाहूया. योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना आहे एक्का मिळणे आणि दुसरी घटना आहे इस्पिक पत्ता मिळणे. चला रीत पाहूया. 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर नमुना अवकाशामध्ये 52 पत्ता मिळणे शक्य आहेत आणि म्हणून एन एस बरोबर 52. पहिल्या घटनेला आपण नाव देऊया घटना ए, काढलेला पत्ता एक्का मिळणे. आपणास माहीत आहे की 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये 4 सूट आहेत, 4 संच आहेत. एक बदामचा संच आहे, एक इस्पिकचा संच आहे, एक चौकटचा संच आहे आणि एक किल्वरचा संच आहे. यापैकी प्रत्येक संचात एक्का असतो आणि म्हणजे 4 संचात 4 एक्के आहेत आणि म्हणून 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये 4 एक्के आहेत आणि म्हणून एन ए बरोबर 4. आणि मग संभाव्यतेचं सूत्र आपल्याला माहिती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे घटना ए ची संभाव्यता पी ए बरोबर एन ए भागिले एन एस. एन एची किंमत 4, एन एस ची किंमत 52, 4/52 जर आपण भाग दिला तर 13 भाग जाईल 1/13 म्हणजे 4 × 4 आणि 4 = 13, 52 1/13. त्यानंतर
दुसरी घटना जी आहे तिला आपण घटना बी म्हणूया, काढलेला पत्ता इस पीक पत्ता असणे किंवा काढलेला पत्ता इस पीक पत्ता मिळणे। 52 पत्त्यांच्या कॅट मध्ये इस पीकच्या संचात एकूण 13 पत्ते आहेत। प्रत्येक संचात 13 पत्ते आहेत आपण पाहिलेले आहे, 13 पत्ते आहेत म्हणून एनबी बरोबर 13। आता घटनेची संभाव्यता पीबी बरोबर एनबी भागिले एनएस, एनबी 13 एनएस 52 13/52 13चा भाग जाईल 13 × 13 = 54 1/4 आणि म्हणून घटना बी ची संभाव्यता 1/4। अशा रीतीने या ठिकाणी घटनेची संभाव्यता फक्त एकच सूत्र आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे की ए ही घटना असेल आणि एस हा नमुना अवकाश असेल तर एन ए भागिले एन एस ही घटना ए ची संभाव्यता आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया, प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे। अतिशय सोप्या प्रकारचा हा भाग होता। तर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला या ठिकाणी हा व्हिडिओ ऐक आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।